रेशनिंग कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा दिवाळीला रेशन कार्ड धारकांना 1 किलो साखर आणि 2 किलो हरभरा डाळ वाटप करण्यात येणार आहे. तर आता आयोडीन युक्त मीठ देखील रेशनिंग दुकानामध्ये मिळणार आहे. अन्न आणि पुरवठा मंत्री गिरीश महाजन यांनी ही बातमी दिलेली आहे. गिरीश बापट यांनी ही माहिती दिलेली आहे. औरंगाबादेत 45 मीठ वाटपाचा शुभारंभ मंत्री गिरीश बापट आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झाला. आयोडीनयुक्त हे मीठ स्वस्त धान्याच्याच दुकानामध्ये मिळणार आहे. रेशन कार्ड नसेल तरी देखील प्रत्येकाला हे मीठ 14 रुपये किलो प्रमाणे मिळेल. दुष्काळग्रस्त भागासाठी असलेली अन्न सुरक्षा योजना अधिक सक्षमपणे राबवली जाणार आहे. दुष्काळग्रस्त भागातील एकही व्यक्ती अन्नाशिवाय उपाशी राहणार नाही असं देखील गिरीश बापट यांनी सांगितलं.